सकाळपासून दार बंद करून बसल्यात त्या. सकाळपासून दार बंद करून बसल्यात, बाहेरच नाही आल्या. स्त्री तू बोलणार आहे त्यांच्याशी, समजूत काढणं त्यांची. आणि घर बीर सोडून जाण्याची भाषा कशाला ते केलीस? आमचं काय होईल याचा विचार तरी केलास का? श्री माझी शपथ आहे तुला, असं काही पुन्हा बोललास ना तर माझं मेलेलं तोंड पाहशे. माझंही. हो हो तुम्ही प्लीज शांत व्हा आता. मी कुठेही चाललो नाहीये घर सोडून. माझी शपथ घेऊन सांग. हो तुझी शपथ. माझी? तुझी. श्री कशाला रे बोलला जाईन ना बिचाऱ्या. चुकलंच माझ. बघ इंदू, मी म्हंटल होत ना तुला शांत झाला की त्याला आपली चूक कळणार. श्री तू बोल हा ऐंशी, आमचं ना कोणाचं चित्त ताऱ्यावर नाही रे. अरे आपल्या घरात तू आणि आई दोघच महत्वाची माणसं, आणि तुमचीच तोंड अशी दोन दिशानं झाल्यावर आम्ही कोणाकडे पाहायचं सांग ना. आई मी बोलणार आहे आजीशी, माफी मागेन तिचे, पण आता नाही उद्या सकाळी. आई आजी खूप डिस्टर्ब झाली ना की तिला एकटीला राहायचं असतं. शांत होते ती, तिला तिचा वेळ देऊया ना, नाहीतर पुन्हा चिडेल. उद्या सकाळी बोलेन मी तिच्याशी. हा सकाळी एवढा का चिडला होता सांग बरं. आई आता झालं ते झालं, आता पुढे काय करायचं हे बघूया ना आपण. हा पुढे काय करायचं ते बघूया ना आपण. श्री खाऊन घे थोडस. आई आजी जेवली? आई आई आजी जेवली? नाही मग मला पण नाही जाणार. तुम्ही जेवून घ्या. श्री असं काय हे? आई प्लीज नाही जाणार मला, थोडस तरी प्लीज. हॅलो. हा हो मी मेल पाठवलंय तुम्हाला. ओ ओ सॉरी सॉरी, तुम्ही मेल केलेत का मला? बर बर मी चेक करतो. ओके ओके. नाही नाही मी आता नाही चेक करत, मी उद्या चेक करून तुम्हाला रिप्लाय केला तर चालेल. दानवी आई आजी जे मला म्हणाले ना त्याचं दुःख नाहीये मला, मी जे तिच्याशी वागलो ना त्याचं वाईट वाटतंय. खूप चुकलंय माझं. माझं म्हणणं बरोबर होतं पण ते मांडण्याची पद्धत चुकीची होती. माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आजीला मी इतकं टाकून कसं काय बोलू शकलो. मला याचीही कल्पना आहे की माफी मागितल्यानंतर मी लहान होणार नाहीये, पण माफी मागितल्यानंतर काय, ती तिच्या मुद्द्यावर आणि मी माझ्या मुद्द्यावर ठाम राहणार होतो. भांड दे. जानू ए जानू भांड दे ना, भांड दे पाणी. काय झालंय? नाही काहीच नाही. कालपासून गप्प गप्प आहेस? काहीच नाही. खरं खरं काय ते सांग. खरंच काही नाही बाबा. माझी शपथ आहे तुला. बाबा काय आहे एवढा तेवढ्यासाठी शपथ का घालता? एवढं तेवढं जे काय ना ते सांग आता. डोळे बघ जरा भिजल्यासारखे झाले. काय झालं? श्रीच्या आजींना माझ्याबद्दल गैरसमज आहेत. कसले गैरसमज? त्यांना मी चंचल वाटते. बरं अनिल हे असं प्रकरण आहे ना ज्याच्यामुळे माझ्याविषयी कोणाचंही वाईटच मत होऊ शकत. श्रीचं काय म्हणणं? श्रीला सगळंच माहितीये बाबा. मग त्याने आपल्या आजीचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न नाही केला? माझ्यासाठी भांडला बिचारा आजीशी. बाबा खूप लागलं माझ्या मनाला. श्रीचं त्याच्या आजीवर इतकं प्रेम आहे आणि असं असताना आज माझ्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण व्हावं हे किती मोठं दुर्दैव आहे माझं. पण त्यांचा तुझ्याबद्दल गैरसमज व्हायचं कारण काय? खरंच माहिती नाही. असू दे,
हे बघ, हिरा आहे ना, तो कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी चमकायचा राहत नाही. तू चांगली आहेस हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. आता त्याच्या आजीचा काही गैरसमज झालाय, पण विघ्नेश्वराच्या कृपेने तो दूर होईल, खात्री आहे बघा. तू नको काळजी करू. बर बाबा, या गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेऊन बसू नका आता, प्लीज. नाही ग, नाही, मी नाही टेन्शन घेत आहे. गैरसमजच आहे, तो होईल. हा दादा. हा, अरे पोचलास ना? अरे मी तुला आणायला पिंट्याला पाठवलंय. तुझ्या सगळ्या बॅगा बिगा पिंट्याकडे दे तू. सावकाशी, अरे वाट बघते. हा हा, चल ये ये. अहो निळू दादा येतोय बरं का? सामान नीट ठेव घरातलं. काय बोलताय तुम्ही? तो काही चोर नाहीये, माझा दादा आहे तो. ध्यान दो बाबा, धंधे पे ध्यान दो. धंधा करो. जा, जा. ए मामा, काय हे केळी पौष्टिक असतात, त्याने पकडलं असतं म्हणजे. अरे मला पकडायला बरेच जण टपलेत. मी टपली मारतो आणि गोल होतो. देवा, श्रीस आणि त्याच्या आजीचं भांडण प्लीज संपू दे. मी त्यांच्या भांडणाचं कारण ठरलंय याचं खूप वाईट वाटतंय. देवा प्लीज मला मदत कर आणि आजींना श्रीला माफ करायची बुद्धी दे. त्याचं सगळं पूर्ववत होऊ दे. श्री खूप चांगला आहे रे. त्याच्यावरची सगळी दुःख मला दे आणि माझ्या श्रीला कायम खूप खूप सुखात ठेव. त्याच्या चेहऱ्यावर कायम हसू असू दे. मला खूप सोसायची खूप लहानपणापासूनच सवय लावली असते, त्यामुळे मला दुःखाचं काही वाटत नाही. पण श्री तो छान वातावरणात आणि आनंदात वाढलेला आहे, त्याला कायम तसंच ठेव रे देव, प्लीज. अरे मामा, साल का टाकलंस? अरे साल पण घासायचं काय? अरे तसं नाही रे, साली भरून कोण घसरून पडलं म्हणजे. पडू दे ना, तेवढे लोक हसतील. लोकांचं मनोरंजन करावं, हसवावं लोकांना, भाच्या हसवावं. मी काय म्हणतो, तुझ्याकडे 5-10 रुपये सुट्टे आहेत का? नाही, माझ्याकडे सुट्टे नाहीत म्हणून विचारतो. बघ ना, आहेत. पान खाऊन येतो. पण हो, तू इथे थांबा, पुढे जाऊ नको. आलोच मी. आलो. सरू चहा दे ना ग. हो देते. मी चहा प्यायला नाही ना सकाळी.
श्री नाश्ता करतोस देऊ? आजीने घेतला? अग मी आईना चहा पण दिला नाही आज. विसरली नाहीयेस तू शरीर, त्या नको म्हणाले. कधी? सकाळी. आपण सगळ्या जणी एक एकदा गेलो होतो पण त्यांनी नाही घेतला. अग ती बाहेरच कुठे आली आज? मावशी मला चहा करून देशील. तू घेऊन जाशील त्याच्यासाठी? हो. अरे पण तुझं पण नाही ऐकलं तर काय करशील? बघूया ना. हा बघूया, बघायला काय हरकत आहे. आई उगाच ना कधी कधी ताणते आणि त्याच्यामुळे विनाकारण वाद वाढतात ना. आता चूक माझीच आहे, त्यामुळे मला निस्तरावी लागणार आहे ती. घेऊन जा. अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. मी अत्यानंद महाराजांना पुन्हा पाण्यात ठेवले. अग हुडहुडी भरून मरतील आता ते. काही काय बोलतेस ग? अमर आहेत ते. करू आपला तो हा ना, तो पण अमर आहे. कोण? नाही का आपला तो हा? अग सांग ना कोण तो. अग मला का नाही कोण? अग तो ग, तो नाव तोंडावर आहे माझ्या. तो हो बेबी वन. कोण तो? नाही का तुमचा तो? माझा कोण? माझा कोणी नाही. अहो तुमचा म्हणजे हा ग आपला. आम्हाला काही आठवत नाही. बघा तुम्हाला काही आठवत नसतं आणि मला बोलता. त्याला आठवे श्री तो नाही का तो तुझा? हा माझा. अरे म्हणजे काय रे तू पण. तो नाही का आईच्या पोटात होता आणि मग हुं करत होता आणि मग नंतर कुणाला तरी कळलं तो. काय नाव त्याच? शिबाई. काय माझं डोकं तरी. अश्वत्थामा. पण तुम्ही आता सगळे जण अश्वत्थाम्याबद्दल का बोलत होता? श्री जा तू आणि शांतपणे प्रेमाने बोल. हा हे बघ, रागावली तरी तू शांत राहा. तुम्ही कुणाबद्दल सगळं सांगताय श्रीला? अश्वत्थामाबद्दल. अश्वत्थामा पुरुष होता. रागावली तर ऐकून घे काय. पण मुळात अश्वत्थामा रागवेलच का श्रीवर? अबे काय झालंय ना या घरातल्या बायकांना मला काही कळत नाहीये. असंबद्ध बोलत असतात ना काहीतरी. बाजा चल निघूया. पान मस्त होतो. मस्त चल. तू चल. साई गुप्तधन आहे तुमच्या घरात. गुप्तधन? नाही घाबरू नका. मी आहे इथं 2 महिने. सांगतो सगळं बघू. तुरती कोण मारत? मस्त आहे जगात. मामा तू आवडला मला. मस्त आहे. अरे पण नमस्कार. नमस्कार वहिनी. चेहरा सांगतोय. शनी वक्री चालू आहे. नाही या आठवड्यात त्रास आहे. 31 तारखेपासून बेस्ट. येतो घरी मी सगळं समजावून सांगतो. हा चहा पाण्याची वगैरे व्यवस्था ठेव. बर. हा बर येतो. नमस्कार. दार उघड ना ग प्लीज. मी आहे आजी.
आईजी मी आता चहा घेऊन आलोय म्हणजे तुला कळलं असणार की मी शरणागती पत्करली आहे. आईजी आय एम सॉरी मी चुकलोय, मला माफ कर ना. आईजी आता किती दिवस तू हा राग मनात ठेवणार आहेस, सोड ना. थँक यू. यू आर वेलकम. पण थँक यू कशासाठी? चहासाठी. अच्छा, म्हणजे तू अजून माफ केलंच नाहीयेस मला? मला ते विसरता येत नाहीये श्री. आईजी अगं मी म्हणालो ना तुला, चुकलो मी, तुला दुखवायला नको होतं. मला दुखवण्याचा प्रश्न नाहीये श्री. तुला तुझं भलं बुरं कळेन असं झालंय याच वाईट वाटतंय. आईजी कदाचित तुला माझ्याविषयी वाटणारं भलं बुरं आणि मला माझ्याविषयी वाटणारं भलं बुरं ह्याच्यात फरक असू शकतो. हा पण तू कुठे चुकली आहेस असं म्हणायचंच नाहीये मला, पण मी ही चुकलेला नसू शकतो ना. म्हणजे माफी मागून परत वाद घालणार आहेस माझ्याशी? नाही अजिबात नाही, तो वादग्रस्त विषयच नको. विषय टाळला तरी ते संपत नाहीत. आईजी आपल्या नात्यापेक्षा तो विषय मोठा आहे का ग? आपल्या नात्याचा विचार करणारा घर सोडून जायची भाषा करतो याचा अर्थ तोच होतो ना. मी हे सगळं रागाच्या भरात बोलून गेलो. आत्ता बोललास, उद्या खरंच डोक्यात राग घालून जाणार नाही याची शाश्वती काय? शब्द देतो मी तुला, मी कधीही हे घर सोडून कुठेही जाणार नाही. ठीक आहे रे, आज आहे उद्या नाही. आईजी असं नको ना म्हणूस. मरण कुणाला चुकले श्री, पण आजपर्यंत तुझ्या आयांची काळजी नाही वाटली मला. आज वाटतंय माझ्या मागे त्यांचं काय होईल. आईजी तुला वाटत असेल ना तर तुला हवी ती शिक्षा दे मला, पण हे असं नको बोलूस ग. तुला काय वाटलं? मी त्यांना सांभाळणार नाही. आता तुझी प्रायोरिटी तुझी फॅमिली तुझ्या आया राहिल्या नाहीये श्री. आजही माझी प्रायोरिटी माझी फॅमिलीच आहे, फक्त त्या फॅमिलीमध्ये एक नवा मेंबर ऍड होणार आहे, इतकाच विषय. इथे विषय संपून वाद सुरू होतोय. आणि मला विषय नाही, वाद संपवायचा. आपण बोलूया ना, तुझं काय म्हणणं आहे ते मला ऐकायचंय, मी काय म्हणतो हे तुला ऐकवायचंय. आणि माझी खात्री आहे ग, आपण नक्की कुठल्या ना कुठल्या तरी तडजोडीवर पोहोचू. मला माफ केलंयस ना माता? श्री मी माझ्या मुलांनाही कधी माफ केलं नाही, पण आता वय झालंय म्हण किंवा तुझ्यावर माझं प्रेम आहे म्हणून म्हण मी तुझ्याशी तेवढी कठोर वागू शकणार नाही. पण तरी मला शांत व्हायला थोडा वेळ दे. 20 सेकंद आहे तुझ्या. सेकंद? हो. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ. आणि तू मला माफ केलं नाहीस तर मी तुझे आत्ताच्या आत्ता इथे पाय धरेन आणि सोडणार नाही. श्री मी काही यंत्र नाहीये, बटन दाबलं की सुरू बटन दाबलं की बंद. अच्छा, म्हणजे मी तुझे पाय धरावेत असं तुला वाटतंय का? ठीक आहे. अरे श्री हा काय बारीशपणा आहे. श्री पाय सोड. नाही श्री पाय सोड. नाही अरे श्री, अरे मी म्हातारी झालीये निरुपयोगी. असं काही नाहीये माहितीये तुला. श्री पाय सोड. नाही आधी माफ कर. अरे मी आता तुझ्यासारखी तरुण नाहीये, पाय सोड. माफी. श्री मी पडेन रे. माफी. माझे पाय. नाही श्री. माफी. तुझ्या आजीला कसं गुंडाळायचं बरोबर माहित आहे ना तुला. माफी. बर बाबा केलं माफ. श्री उठ आता. सॉरी गणेश.